नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुवमेंट बनू शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, विशेषतः तुम्ही जर फ्रायडेचं ट्रेडिंग सेशन बघितलं तर पूर्णपणे निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस जे आहेत ते एका रेंजमध्ये अडकलेलं आपण फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघितलं. तर मार्केटमध्ये कोणती मुवमेंट आली नव्हती, मार्केट गॅपडाऊन ओपन झालेलं होतं. मित्रांनो, आपल्याला सध्या टेक्निकल सेटअप मार्केटचं काय सांगतंय हे पहिल्यांदा बघावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ऑप्शनचं सेटअप काय हे बघावं लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट वरती जाणार आहे का खाली जाणार आहे याची चर्चा मित्रांनो आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीनं पाठीमागच्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये कंटिन्यू बेसिसवर डाऊन साईडला क्लोजिंग जे आहे ते दिलेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर निफ्टीचा जर विचार केला, निफ्टीन देखील मित्रांनो सलग पाठीमागच्या चार ते पाच ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊन साईडला क्लोजिंग दिले. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय झालंय फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला, मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होती, बाबा मार्केट जे आहे मार्केटसाठी एक लेवल जे आहे ती खूप महत्वाची असणार आहे. ती लेवल कोणती आहे नेमकी, तर हे 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज निफ्टीनं काय केले सोमवारच्या ट्रेडिंग सेशन तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होल्ड केले. त्याचबरोबर बँक निफ्टीनं देखील हे लेवल जे आहे ती होल्ड केले आणि त्याच्यावरती बँक निफ्टीनं देखील क्लोजिंग दिले. म्हणजे मित्रांनो, एक शॉर्ट टर्म टाइम फ्रेम मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस मित्रांनो या ठिकाणी एका महत्वाच्या मुव्हिंग ऍव्हरेजला जे आहे ते काय करत आहेत, या ठिकाणी रिस्पेक्ट देत आहेत. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीच्या पाठीमागच्या साधारणतः मे महिन्यापासूनची एक ट्रेंड लाईन सुरू आहे. ही ट्रेंड लाईन मित्रांनो आता देखील आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू होताना त्या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी मित्रांनो, मार्केट जे आहे बँक निफ्टी जास्तीत जास्त जर डाऊन साईडला आला तर ह्या ट्रेंड लाईन पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो आणि ह्या ट्रेंड लाईन वरून बँक निफ्टी परत एकदा काय करू शकतो, हायर साईडला येणाऱ्या कालखंडामध्ये जाऊ शकतो. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्याची सिरीज जी आहे ती कालपासून सुरू झाली आणि ह्या सिरीजचा बेस जो आहे तो काय झालाय, कालच्या फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तयार झालाय. आणि मित्रांनो, हा बेस काय आहे तर मित्रांनो हा ऑप्शनचा देखील बेस असणार आहे आणि त्याचबरोबर हा टेक्निकल देखील मार्केटचा बेस असणार आहे पुढील काळामध्ये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, हा टेक्निकल जो बेस आहे किंवा ऑप्शनचा बेस तयार केलाय बँक निफ्टीनं निफ्टीनं हा काय आहे, तर साधारणतः मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी ऑप्शन आणि चार्ट जे आहे ह्याचा हा बेस तयार झालाय. काय आहे बेस सध्या ह्याचा, तर मित्रांनो हा बेस तयार होतोय साधारणतः 36,500 हा निफ्टी आणि विशेषतः बँक निफ्टीचा हा बेस आहे. आणि ह्या बेसचं मित्रांनो व्हायलेशन जे आहे ते आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये होणं अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केट कुठल्याही परिस्थितीमध्ये ही रेंज जी आहे ती भविष्यामध्ये ब्रेक करणार, भविष्यात म्हणजे किमान फर्स्ट वीकचं जे एक्सपायरी आहे ह्या एक्सपायरी नंतर मार्केट ह्या बेसचं व्हायलेशन करणार नाही. आणि मार्केट जर जास्तीत जास्त बँक निफ्टी इंडायसेस जर खाली आला तर या 36,876 पर्यंत खाली येऊ शकतो आणि इथून बँक निफ्टी परत हायर साईडला ट्रॅव्हल करण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती टेक्निकली ऑप्शनच्या सेटअपमध्ये तयार झालेली. मग त्या ऑप्शनचं सेटअप काय ते पण मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी सांगेल. दुसरं जर निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो तर निफ्टीमध्ये सध्या काय कंडिशन आहे हे बघणं देखील आपल्याला खूप गरजेचं आहे. मित्रांनो, निफ्टीनं पाठीमागचा जो ब्रेकआउट दिला होता हा ब्रेकआउट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि निफ्टीसाठी मित्रांनो ऑप्शनचं जे सेटअप आहे, ऑप्शनचा जो बेस तयार झालाय तो 17,400 बेस तयार झालाय. त्यामुळे निफ्टी देखील हा इंडायसेस आपल्याला 17,400 आसपास या ठिकाणी होल्ड करणं अपेक्षित आहे आणि इथून हा इंडायसेस वरती जाणं अपेक्षित आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये जर तुम्ही टेक्निकल सेटअप बघितलं मार्केटचं तर टेक्निकल सेटअप नुसार निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडायसेस मित्रांनो 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे आणि शॉर्ट टर्म मध्ये मार्केटचा अपट्रेंड जे आहे ते सिक्युअर करण्याचं काम करते आणि हा ट्रेंड या ठिकाणी क्लिअरली सिक्युअर होताना आपल्याला दिसून येतोय. मित्रांनो, ऑप्शनचं जर सेटअप बघितलं या ठिकाणी तर हे ऑप्शनचं सेटअप नेमकं मार्केटचं काय सांगते तर मित्रांनो निफ्टीसाठी 17,500 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि निफ्टीचं कालच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग आहे 17,532 आणि त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीसाठी दुसरा जो सपोर्ट आहे 17,400 या ठिकाणी ओआयचा सपोर्ट जो आहे तो मार्केटमध्ये बिल्ड झालाय. पण त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर चेंज इन ओआयच्या साह्यानं जर ऑप्शनचं सेटअप बघायचा प्रयत्न केला फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेमका दिवसभरामध्ये काय चेंज झाला होता मार्केटमध्ये तर मित्रांनो 17,400 या स्ट्राईक प्राईसला खूप जबरदस्त मोठा पुट रायटर जो आहे तो येऊन उभा राहिलेला आहे. आणि हा पुट रायटर मित्रांनो मार्केटमध्ये
ह्या चालू एक्सपायरीसाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ऑक्टोबर सिरीजचा जो बेस तयार झालाय जो लो आहे त्याचं व्हायलेशन होताना दिसून येणार नाही. कारण का हे व्हायलेशन मित्रांनो अशा ठिकाणी होईल ज्या ठिकाणी 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि पाठीमागच्या 2 महिन्याचा तो बेस आहे. त्यामुळे निफ्टी हा इंडायसेस मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक्निकली आणि ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर ह्यानुसार परत एकदा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट आपल्याला 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्या 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जाऊन क्लोज होणं अपेक्षित आहे किंवा त्या दृष्टीनं मार्केटची वाटचाल सुरू असेल तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो त्याचबरोबर अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते मार्केटचं असतं, ज्या वेळेला मार्केट 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या दरम्यान असतं म्हणजे ह्या 2 मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये ज्या वेळेला मार्केट ट्रेड करेल त्यावेळेला मित्रांनो मार्केट जे आहे ते साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त असते. मार्केट ही रेंज लवकर सहजासहजी ब्रेक करत नाही आणि ज्या वेळेला मार्केट 10-day हायर साईडला किंवा 20-day लोअर साईडला मार्केट रेंज ब्रेक करेल त्यावेळेला मार्केटमध्ये 1.5-2.5% मुवमेंट जी आहे ती खूप कमी टाइम फ्रेममध्ये आपल्याला इंडेक्स वरती येताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील मी तुम्हाला आता सांगितलं की बाबा हा इथं ऑप्शनचा बेस आहे आणि ह्या ऑप्शनच्या बेसनुसार जर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीचं मी माहिती सांगण्या अगोदर तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शनची डेटा जो आहे तो पहिल्यांदा क्लिअर करतो आणि त्यानंतर आपण बँक निफ्टीच्या डेटावरती जाऊया. मित्रांनो निफ्टीचा मी तुम्हाला काय सांगितलं होतं फक्त सपोर्ट सांगितलं होतं आणि हा सपोर्ट कुठे येतोय निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट जो ऑक्टोबर सिरींचा बेस जो आहे तो तयार झालाय. मंथली ओवाय असेल वीकली ओवाय असेल सर्वात स्ट्रॉंग ओवाय ह्या रेंजला होल्ड होतोय. मित्रांनो 17,400 या ठिकाणी ब्रेक होणं आपल्याला अपेक्षित नाही पहिली गोष्ट. पण मित्रांनो मार्केटसाठी ह्या एक्सपायरीला चालू एक्सपायरीसाठी रेजिस्टन्स कुठल्या लेवलचा कोणती स्ट्राईक प्राईस आहे तर मित्रांनो रेजिस्टन्सचा जर तुम्ही विचार केला तर हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी 17,600 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो निफ्टीसाठी आहे. त्याचबरोबर मित्रांनो 17,700 हा देखील स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि मित्रांनो समजा फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं सॉरी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं 17,700 आणि 17,600 जर सक्सेसफुली क्रॉस केलं तर मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल परत वरती 18,000 निफ्टीसाठी कोणताही रेजिस्टन्स नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा ओआय किंवा कॉल रायटर जो आहे तो स्क्रीनवरती विजिबल नाही. आणि मित्रांनो ज्या पद्धतीनं युएस मार्केटचं फ्रायडेला क्लोजिंग झालं विशेषतः युएस मार्केटचं जर फ्रायडेचं क्लोजिंग बघितलं तुम्ही तर हे क्लोजिंग काय दाखवते अमेरिकेतलं तर अमेरिकेतल्या नॅसडॅक असेल S&P 500 असेल ह्याच्यामध्ये जबरदस्त रॅली जी आहे ती मित्रांनो मार्केटमध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला दिसून आली. अमेरिकेचं जर मार्केट जर डाव जोन्स जर बघितला तर ऑलमोस्ट 1.43% अप आहे म्हणजे 482 पॉईंट. S&P 500 पण मित्रांनो या ठिकाणी ऑलमोस्ट 1% अप आहे. नॅसडॅक पण ऑलमोस्ट 1% अप आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय HGX निफ्टी जो आहे तो पण मित्रांनो ऑलमोस्ट आय थिंक 200 पॉईंट रिकवर जो आहे तो झालेला आहे आणि ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या आसपास तो पण इंडायसेस काय या ठिकाणी प्लस मध्ये आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जे आहे ते बुल्स काय करू शकतात त्या ठिकाणी स्वतःची पॉवर एकदा दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात आणि मार्केटला हायर साईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतात. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजार बुल नावाचा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिले. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शनच्या सेटअपनुसार आणि टेक्निकल सेटअपनुसार निफ्टी ह्या इंडायसिससाठी चालू एक्सपायरीला आपण 18,000 टार्गेट जे आहे ते परत एकदा गृहित धरतोय आणि मे बी हे टार्गेट मित्रांनो खूप फास्ट मध्ये मार्केट जे आहे ते तुम्हाला काय करू शकतं स्क्रीनवरती देऊ शकतं. त्याच पद्धतीने मित्रांनो सेम जर बँक निफ्टीचा विचार केला बँक निफ्टीचा ऑप्शनचं सेटअप जर बघितलं तर ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय बँक निफ्टीचं तर मित्रांनो बँक निफ्टीच्या ऑप्शनच्या सेटअपमध्ये सर्वात महत्वाचं काय तर 37,000 ही स्ट्राईक प्राईस जे आहे ते लोअर साईडला खूप महत्वाची आहे. या ठिकाणी खूप मोठा मित्रांनो पुट रायटर उभा आहे जो ओआय होल्ड करतोय मंथली एक्सपायरीचा वीकली एक्सपायरीचा. त्याचबरोबर मित्रांनो चेंज इन ओआय जो आहे तो फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तो देखील मार्केटमध्ये क्लिअरली मिनिंगफुल आहे आणि मिनिंगफुल गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी पुट रायटरचं ज्या पद्धतीचं कन्व्हिक्शन होतं ज्या पद्धतीचं मार्केटमध्ये पुट रायटिंग झाले ते क्लिअरली कुठे ना कुठे एक अपसाईडला इंडिकेशन आपल्याला मार्केटमध्ये द्यायचं. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक खूप महत्वाची बाब आहे ह्या एक्सपायरीला आपल्याला ट्रेडिंग करत असताना मार्केटमध्ये कोणताही सध्या ग्लोबल इव्हेंट उभा नाही म्हणजे पूर्ण ही एक्सपायरी जी आहे चालू एक्सपायरी त्याच्यामध्ये कोणताही मोठा इव्हेंट आपल्याला फेस करायचा नाही. त्यामुळे मार्केटसाठी कोणताही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार करण्यासाठी कोणताही कंटेंट मार्केटमध्ये नाही. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं देखील क्लोजिंग सेम निफ्टी सारखं 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या दरम्यान झालंय आणि जोपर्यंत मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस ह्या 2 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये आहेत तोपर्यंत मार्केटमध्ये एक मिनिंगफुल अपसाईड किंवा डाऊनसाईड मुव्हमेंट आपल्याला
ओपन होताना दिसणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला रेजिस्टन्स साईटला जर विचार केला तर मित्रांनो, रेजिस्टन्स साईटला 37,000 अजून देखील मित्रांनो एक कॉल राईटर आहे. काय सांगतोय, 37,000 कॉल राईटर आहे, 37,000 पुट राईटर देखील मार्केटमध्ये उभा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो क्लिअर होतो की जेव्हा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटला 37,000 ही रेंज अप्पर साईडला आणि लोअर साईडला क्रॉस करणं थोडं टफ आणि चॅलेंजिंग असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात असतं. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का, बँक निफ्टीच्या ऑप्शनच्या सेटअपमध्ये मित्रांनो, समजा आता ज्या पद्धतीचं युएस मार्केट आणि ज्या पद्धतीचं एचजेएक्स निफ्टी आहे त्यानुसार जर मार्केट जर गॅप ऑफ ओपन झालं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला, बँक निफ्टी काय झाला गॅप ऑफ ओपन झाला, तर गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती मार्केटमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होणार आहे. काय होणार आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर मित्रांनो ऑप्शनचा डेटा जो आहे तो गेम चेंजर असणार आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी. तो डेटा काय माहिती आहे का, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँक निफ्टीला जो ओआय आहे चेंज इन ओआय हा जर बघितला ना तर 37,200 या ठिकाणी बँक निफ्टीचा रेजिस्टन्स आहे. त्यानंतर मित्रांनो 37,300 या ठिकाणी बँक निफ्टीचा रेजिस्टन्स आहे. आणि मित्रांनो एकदा बँक निफ्टी जर गॅप ऑफ ओपन होऊन 37,300 वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर मित्रांनो ह्या एक्सपायरीसाठी 38,000 बँक निफ्टीसाठी परत एकदा कोणताही मधील रेजिस्टन्स नाही, कुठेही कॉल राईटर बँक निफ्टीमध्ये दिसत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ज्या पद्धतीचा ऑप्शनचा डेटा आहे, ज्या पद्धतीचा टेक्निकल सेटअप आहे यानुसार मित्रांनो ही जी चालू एक्सपायरी आहे फर्स्ट वीकची, ह्या एक्सपायरीमध्ये आपण मार्केटवरती बुलिश असणार आहोत. मार्केट हायर साईडला जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ते डेटा पॉईंटमध्ये खूप जास्त आहे. पण मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टीचा एक डेटा आहे जो मला कन्सर्निंग वाटतोय, चिंता करण्याचं कारण वाटतंय, तो डेटा असा आहे की मित्रांनो पाठीमागच्या 3 महिन्याचा रोल ओव्हर्सचा जर डेटा बघितला तर पाठीमागच्या 3 महिन्याच्या रोल ओव्हरची ऍव्हरेज तुलना करता ऑलमोस्ट हे रोल ओव्हर मित्रांनो 8-9% कमी आहे. म्हणजे या ठिकाणी नेक्स्ट एक्सपायरीमध्ये नेक्स्ट ऑक्टोबर महिन्याची जी सिरीज सुरू झाली आहे सप्टेंबर पासून, त्या सिरीजमध्ये रोल ओव्हर कमी करण्यात आले. हा एक मार्केटसाठी कन्सर्निंग इश्यू आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटवरती फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा व्ह्यू स्लाइटली बेरिश दिसून येतोय. डीआय जे आहेत ते पूर्णपणे बुलिश आहेत आणि मार्केट ऑप्शन आणि टेक्निकली तर क्लिअरली बुलिश आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर आपल्याला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला काय करावं लागेल, ट्रेडिंग करावं. मित्रांनो परत एकदा माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये नेमका कुठं ट्रेड करायचा आहे, कशा पद्धतीचा ट्रेड करायचा आहे हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी बघू. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी अपस्टॉक ॲलिस ब्ल्यू झिरोदाची लिंक दिली आहे, त्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा. त्या डिमॅट अकाउंटमध्ये मित्रांनो ऍक्टिव्हली जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला डेफिनेटली आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये लाईफ टाईम कॉल दिले जातील. मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोक अशी पण आहेत की त्यांनी फक्त डिमॅट अकाउंट ओपन केलंय, त्यामध्ये महिन्यामध्ये एकदा दुसरा पर्यंत ट्रेड टाकला तरी चालेल. ज्यावेळेस होता होईल तेवढं जे ट्रेड टाकायचे ते मी जे अकाउंट ओपन केले त्याच्यामार्फत अकाउंट ओपन केल्यामार्फत तुम्ही काय करा ट्रेड टाका. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल मित्रांनो, तुम्ही ऍक्टिव्ह राहतात. ऍक्टिव्ह तुम्ही असाल तर मला देखील त्या ठिकाणी काम करण्याची प्रेरणा मिळेल, तुम्हाला पण मला चांगले क्वालिटी कॉल जे आहे ते काय करता येतील देता येते. मित्रांनो तुम्हाला बघा फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशन साठी आपण बँक निफ्टी आणि निफ्टीवरती ज्या लेवल्स आयडेंटिफाय केल्या होत्या त्या लेवल्सला मार्केटनं एक्झॅक्ट काय केलं बघा. मित्रांनो आपला हा चार्ट आहे बँक निफ्टीचा, बँक निफ्टी या चार्टवरती आपण 37,593 वरून बुलिश होतो पण मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यावर मित्रांनो मार्केटला आपण शॉर्ट कुठून करणार होतो, 37,235 वरून आपण बँक निफ्टीवरती बेरिश होता. आणि मित्रांनो बघा मार्केट ऑलमोस्ट ह्या रेंजला येऊन टच करत होता, ह्या रेंजच्या वरती जायला कुठल्याही परिस्थितीमध्ये तयार नव्हतं. आणि दुसरं मित्रांनो आपल्याला निफ्टीला सेल करायचं होतं 17,533 आणि मार्केट बघा प्रत्येक अर्ध्या तासाची कॅन्डल 2 तासाची कॅन्डल त्या रेंजच्या आसपास काय झाले येऊन क्लोज होत होती हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे मार्केटनं फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील आपल्या ज्या लेवल्स होत्या त्या लेवल्सला डॉट मार्केटनं रिस्पेक्ट दिला, त्या लेवलच्या वरती मार्केटला जाता आलं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग हे आपण पण काय करू शकत नाही कारण का ते आपल्या लिमिटेशन आहेत. मार्केट जर खूप गॅप अप गॅप डाऊन ओपन झालं तर त्या लेवल आपल्या काम करत नसतात हे पहिल्यांदा माहीत असू द्या तुम्हाला. आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या व्हिडिओचे एक डिस्क्लेमर आहे, ते पण डिस्क्लेमर तुम्ही जरा काळजीपूर्वक ऐका बघा. मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करणं हे खूप रिस्की काम मानलं जातं आणि तुम्ही जर हे रिस्की काम मार्केटमध्ये करत असाल तर नेहमी ट्रेडिंग करत असताना बँक निफ्टीमध्ये 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवा, निफ्टीमध्ये फक्त 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवर काम करत चला. तुम्ही जर या पद्धतीनं मार्केटमध्ये काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली मार्केट खूप मोठा रिवॉर्ड आहे तो काय करू शकतं या ठिकाणी देऊ शकतं. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये
बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल, निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल, तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो, हे पहिल्यांदा काय करू आपण डिस्कस करू किंवा त्याची चर्चा करू. मित्रांनो, पहिली तर गोष्ट अशी की सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त म्हटले. दुसरं मित्रांनो, ही निफ्टीची जी ट्रेंड लाईन आहे इकडे डाऊन साईडला, ही ट्रेंड लाईन देखील आपल्यासाठी महत्वाची असणार आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी. कारण का जोपर्यंत निफ्टी हा इंडायसेस ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जाऊन क्लोज होणार नाही, तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये टफ रेजिस्टन्स फेस करावा लागेल. आणि हा टफ रेजिस्टन्स मित्रांनो टेक्निकली, चार्टिकली आणि ऑप्शनच्या दृष्टीने जर बघितला तर कुठं आहे, तर क्लिअरली मित्रांनो तुम्ही जर ओआयचा डेटा चेक केला निफ्टीचा, तर निफ्टीसाठी पहिला जो रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगितला होता ओआयचा रेजिस्टन्स, तो आहे 1700 हा ओआयचा रेजिस्टन्स. आणि एक्झॅक्ट मित्रांनो इथं चार्टिकली जर रेजिस्टन्स बघितला तर तो पण 1700 आहे, आणि त्यानंतर 1700 पण आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी हे दोन काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी चार्टिकली रेजिस्टन्स आहेत आणि तेच रेजिस्टन्स मित्रांनो सेम ओआय मध्ये देखील आहे. आणि समजा इन केस सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट गॅप अप ओपन होऊन 1754 आणि 1708 ची रेंज जर क्रॉस केली, तर मार्केटसाठी ह्या चालू एक्सपायरीसाठी म्हणतोय मी, कुठल्या चालू एक्सपायरीसाठी मित्रांनो 18000 हे टार्गेट जे आहे ते खुलं आहे. लाईफ टाईम हाय परत एकदा निफ्टी या ठिकाणी तयार करताना आपल्याला क्लिअरली दिसणार आहे. मग मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीवरती आपल्याला कुठून व्ह्यू बुलिश ठेवायचा आहे, तर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. साधारणतः 17,565 वरून आपल्याला निफ्टी बाय करायचा आहे. निफ्टी बाय अबाव 17,565 वरून निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 17,595 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,622 टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,648 टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,682 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला निफ्टीवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली स्क्रीनवर दिसण्याची शक्यता नाकार देत नाही. मित्रांनो निफ्टीवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपल्याला बेरिश व्ह्यू कुठून ठेवायचा नेमका, तर मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी जोपर्यंत 17,440 खाली 5 मिनिटं क्लोज होत नाही, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत निफ्टीवरती तुम्ही बेरिश व्ह्यू कन्सिडर करू नका. निफ्टी सेल करायचं, निफ्टी सेल बिलो, निफ्टी सेल करायचं म्हणजे पुट ऑप्शन बाय करायचं. 17,440 खाली निफ्टीला सेल करा. या सिनारीओवरती मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल, हे पहिलं टार्गेट कुठलं भेटणार आहे, तर इझिली मित्रांनो पहिलं टार्गेट भेटेल ना तुम्हाला साधारणतः 17,362 टार्गेट भेटेल. 17,362 हे जे पहिलं टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 17,348 टार्गेट आणि इव्हन 17,300 टार्गेट देखील काय होऊ शकतो तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये भेटू शकतं. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे, कारण का मार्केटनं जर समजा इनकेस ह्या लेवल ब्रेक केला तर इकडं पॅनिक सेलिंगला मित्रांनो सुरुवात होण्याची शक्यता मार्केटवरती इंडायसेसवरती नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आपण हे टार्गेट थोडी मोठी ठेवतोय. पण मित्रांनो मार्केट जोपर्यंत ह्या 100-125 पॉईंटच्या रेंजमध्ये आहे, ही ट्रेंड लाईन जोपर्यंत हायर साईडला मार्केट क्रॉस करत नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये एक मिनिंगफुल अपसाईड मुवमेंट किंवा शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते आपल्याला दिसणं अवघड आहे. मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट गॅप अप ओपन होईल आणि गॅप अप ओपन होऊन हे मित्रांनो मार्केट 60-70-80 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करण्याची प्रॉबॅबिलिटी परत एकदा त्या ठिकाणी खूप जास्त आहे. हे पण शक्यता नाकारणं, कारण मित्रांनो मार्केट जे चालतं ना हे प्रोबॅबिलिटीवर चालतं आणि जसजशा प्रोबॅबिलिटी चेंज होत जातील तसतशी तुम्ही तुमचा मार्केटवरचा असणारा व्ह्यू जो आहे तो देखील त्या ठिकाणी चेंज केला पाहिजे. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू बँक निफ्टीमध्ये कुठून आहे, तर मित्रांनो बँक निफ्टी मला बाय करायचं आहे. बँक निफ्टी बाय अबाव कुठून बँक निफ्टी बाय करायचं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला 37,346 वरून बँक निफ्टी बाय करा. 37,346 वरून बँक निफ्टी बाय करा. 37,480 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 37,560 ला जर बँक निफ्टी होल्ड झाला तर बँक निफ्टी 37,722 पर्यंत जाईल आणि त्याच्यावरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला
37,890 पर्यंत देखील बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो इझिली जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. कारण का त्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे. कारण का एकदा बँक निफ्टीनं मित्रांनो जर 37,300 जर क्रॉस केलं, 300 आणि 500 जो स्मॉल रेजिस्टन्स जर मार्केटमधून बाहेर काढला ना, तर 38,000 बँक निफ्टीमध्ये टेक्निकली रेजिस्टन्स नाहीये. त्यामुळं ऑप्शनचा पण रेजिस्टन्स नाही. त्यामुळे मार्केट हायर साईडला जाण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त बनते. मित्रांनो मग बँक निफ्टीला आपल्याला सेल कुठून करायचा आहे? मित्रांनो बँक निफ्टी जो सेल होईल ना, जोपर्यंत बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 36,895 खाली जात नाही, तोपर्यंत बँक निफ्टीला सेल करू नका. बँक निफ्टी कुठून सेल करायचा तुम्हाला मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी, ही लेवल खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आणि ह्या लेवलच्या प्रत्येक वरचा कंट्रोल फॉल जो आहे ना तो लॉन्ग साठी कन्वर्ट करा तुम्ही. बँक निफ्टी बाय अबव, सॉरी बँक निफ्टी सेल करायचं आपल्याला, सेल बिलो 36,895 खाली बँक निफ्टी सेल करा. या ठिकाणी मित्रांनो 36,610 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 36,522 टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 36,460 खाली जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर 36,210 हे टार्गेट तुम्हाला भेटेल. आणि इवन 36,060 देखील टार्गेट जे आहे ते स्क्रीनवरती काय होऊ शकतं तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. कारण का मित्रांनो ही ट्रेंड लाईन आहे, आणि ही ट्रेंड लाईन जर एकदा मार्केटनं ब्रेक केली ना मार्केटमध्ये खूप शार्प फॉल जो आहे तो पॅनिक सेलिंग टाईप सेलिंग जे आहे ते येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे सेलिंग ऑलमोस्ट 36,550 पर्यंत वगैरे काय होऊ शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यामुळे ह्या लेवल्सवरती काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी मेनली काम करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 522 हे टार्गेट आहे या ठिकाणी. ओके, त्या लेवलसाठी काय करा, काम करा. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. इतकं चांगलं दर्जेदार कंटेंट तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही युट्यूब चॅनलवर भेटणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इतक्या सोप्या भाषेत पण कोण तुम्हाला समजावून सांगणार नाही. त्यामुळे जरूर मित्रांनो तुमच्या 2 ते 3 मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर आपला बाजारबुल नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याचबरोबर इंस्टाग्राम पेज आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू.